अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगडला गुरुवारी भास्करगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून अंदाजे 7 कोटी रुपये खर्चातून महाद्वाराचे काम पूर्णत्वास आले आहे. देवस्थानच्या वैभवात भर घालणारी भव्य कलात्मक वस्तू पाहण्यासाठी भाविकांची देवगड भूमीत गर्दी होत आहे. 5 वर्षापूर्वी 2018 महाद्वाराचे काम सुरू झाले होते. आंध्र प्रदेशमधील नरसापूर येथील शिल्पकार रमेश कोलाटी यांच्यासह 20 कामगार रात्रंदिवस झटत आहेत. लांबी 120 फूट आणि रुंदी 15 फूट तर उंची 70 फूट असलेले महाद्वार 5 मजले असून यामध्ये 14 रूम 27 मूर्ती दोन्ही बाजूंना 9 फूट उंची असलेले 2 हत्ती व मध्यभागी तोफा बनवण्यात आली आहे. भगवान दत्तात्रेय व देवगडचे श्रद्धास्थान असलेले किसनगिरी बाबांची मूर्ती दर्शनी भागात ठेवण्यात आली आहे. मुरमेगाव ओलांडले की समोरच भव्य महाद्वाराचे दर्शन मनाला सुखकार वाटते. स्वच्छता, पावित्र्य, शिस्त व आकर्षक वृक्ष लागवड, नियोजनबद्ध विकास कामे मनाला भावणारी आहे. देवगडमध्ये साकारलेल्या महाद्वाराच्या कामात ऋषीमुनी, मोर, सिंह, राजहंस, जय विजय व नारद मुनी यांच्या आकर्षक मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. तर नव्याने महाद्वार बनवण्यासाठी नर्मदा नदीतून व गोव्याहून 15 लाखाची खास लालसर वाळू मागवण्यात आली होती. या प्रवेशद्वाराचे काम दत्त जयंतीपूर्वी होणार आहे.